स्ट्रेट स्टाइल मसाला पाव बनवण्याकरता इथे दोन मोठे टमाटर घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतले आहेत ते, तीन शिमला मिरच्या बारीक चिरलेल्या, दोन छोट्या साईजचे कांदे आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट आणि लिंबू. तवा इथे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण इथे बटर टाकणार आहोत. 1 ते 2 चमच इथे बटर टाकायचे आहे. बटर आपलं मेल्ट झालेलं आहे. आता आपण यात कांदे टाकणार आहोत. आता यात आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत. कांद्यांना लालसरपणा आलेला आहे. आता यात आपण टमाटर टाकणार आहोत. टमाट्यांना आपल्याला ओव्हर कुक होऊ द्यायचे आहे, 5 मिनिट होऊ द्यायचे आहे. आता आपण यात बारीक चिरलेली शिमला मिर्च टाकून देणार आहोत आणि ती देखील 2 मिनिट फ्राय होऊ देणार आहोत. आता आपण यात 2 चम्मच पावभाजी मसाला टाकणार आहोत, 1/2 टीस्पून लाल मसाला आणि चवीनुसार मीठ. यांना आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यात 3 ते 4 चम्मच पाणी टाकणार आहोत, जेणेकरून भाज्या आपल्या चांगल्या प्रकारे शिजतील. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. आता आपण याला मॅशरने मॅश करून घेणार आहोत. आता यात आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. मसाला आपला रेडी झालेला आहे. आता आपण पाव कट करून घेणार आहोत. मसाला आपण साईडला करून घेणार आहोत. आता आपण पाव कट करून घेणार आहोत या प्रकारे. आता एका साईडला आपण बटर टाकलेलं आहे. या प्रकारे पाव आपण ठेवून देणार आहोत. पावाची एक साईड आपण अशी ठेवलेली आहे आणि ती फ्राय करून घ्यायची आहे. त्याचप्रकारे पावाची दुसरी साईड पण फ्राय करायची आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. आता मसाला आपण पावाच्या दोन्ही साईडनी लावणार आहोत. पावाच्या दोघी साईडने आपण मसाला टाकलेला आहे. आता आपण यावर कांदे टाकणार आहोत थोडे गार्निशिंगसाठी. आता आपण पावाला फोल्ड करणार आहोत. वरच्या साईडनी सुद्धा थोडा मसाला लावून घ्यायचा आहे आणि आपला मसाला पाव रेडी झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. झटपट बनणारी आहे आणि खाण्यातही वेगळी. ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.